रांजणगाव एमआयडीसी येथील सुप्रीम ट्रूज कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध 19 फेब्रुवारीपासून कामगारांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा 5वा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. रांजणगाव एमआयडीसी येथील सुप्रीम ट्रूज या कंपनीमध्ये 110 कामगार काम करतात. 1 एप्रिल 2016 या कामगारांचा वेतन करार प्रलंबित आहे. वाढती महागाई लक्षात घेता या कामगारांचे पगार वाढले पाहिजे होते, पण या कंपनीच्या आडमुटे धोरणामुळे पगारवाढ होत नाही आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनानं अवास्तव उत्पादनवाढीची मागणी करत, तसेच दबावतंत्राचा भाग म्हणून कामगारांवरती खोट्या कारवाया केल्यात. गेल्या डिसेंबर 2016 व्यवस्थापनानं नो वर्क नो पे नो अर्निंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पगार कपात केली आहे. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान कंपनीच्या कामगारांनी 19 फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा 5वा दिवस आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली आहे. आणि या कामगारांना न्याय मिळाला नाही तर कंपनीला टाळं ठोकण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. रांजणगाव कंपनी या कंपनीच्या विरोधामध्ये या कंपनीचे कामगार वेतनवाढीच्या व वेतन कपातीच्या मुद्द्यावरून गेले 5 दिवस उपोषणाला बसलेले आहेत. अद्याप उपोषणामधून कोणताही तोडगा निघालेला नाही. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई या ठिकाणी उपस्थित आहे. तृप्तीताई देसाई याबाबत कोणता निर्णय घेत आहेत हे आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. सुप्रीम ट्रूज कामगार युनियनच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे आणि त्या कामगारांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे. आज त्यांची प्रकृती बरीच खालावलेली आहे. तरीसुद्धा कंपनी व्यवस्थापन असेल किंवा कामगार आयुक्त असतील हे लक्ष घालून त्याच्यामध्ये अजूनही मार्ग काढायला तयार नाहीत. जर 2 दिवसामध्ये मागण्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून लेखी पत्र मिळालं नाही तर 25 तारखेनंतर या सुप्रीम ट्रूज कंपनीला जे आहे ते भूमाता ब्रिगेडच्या वतीनं सगळ्या महिलांना घेऊन जे आहे ते इथं टाळं ठोकण्याचं काम आम्ही करणार आहोत. कंपनीवर काय बोलणं झालेलं आहे? कंपनीबरोबर याच्या आधी अनेक 2-3 वेळा मीटिंग लावल्या गेलेल्या होत्या, परंतु कंपनी व्यवस्थापन कधीच हजर राहिलं नाही. दरवेळी कामगारांना जे आहे ते कुठेतरी त्यांच्यावर आरोप केले जातात, तडजोडीला कामगार येत नाहीत अशा पद्धतीचं जे आहे ते म्हटलं जातं, परंतु कंपनी व्यवस्थापन दरवेळी त्यांना डावलण्याचं काम करतं. कंपनी व्यवस्थापनाची काल जी कामगार आयुक्तालयाबरोबर मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 15 मार्चपर्यंत मुदत मागितलेली आहे. मला वाटतं 15 मार्चपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपोषणकर्त्यांचे काय हाल होतील हे आपल्याला माहिती आहे. आणि उपोषण कार्यकर्त्यांमधील एकाही कार्यकर्त्याची जर तब्येत बिघडली तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. त्यामुळे तातडीनं आता मी कामगार आयुक्त जे अभय गीते आहेत त्यांच्याशी बोलली आहे. मिनिस्टर जे संभाजी पाटील निलंगेकर आहेत त्यांच्या कानावर आज ही बाब घालणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत तातडीनं याच्यामध्ये पावलं उचलून ही जी या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल? 25 तारखेपर्यंत संध्याकाळीपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 26 तारखेला या कंपनीला इथं येऊन आम्ही जवळजवळ 150 ते 200 महिला टाळं ठोकून कंपनी कायमस्वरूपी बंद करणार आहोत. 5व्या दिवशी आमरण उपोषणाचा यांचा दिवस आहे. खरं म्हणजे आपल्याला कायदा कंपनीने पाळला पाहिजे की आपल्याला किमान वेजेसचा एक कायदा आहे, परंतु कंपनी काही चालाकी करते असं एक जर आपण आता मी पेमेंटची स्लिप पाहिली तर ज्याला 13,000 रुपये आणि तुम्ही नो वर्क या नावाखाली 5-5, 6-6,000 रुपये कापताय म्हणजे त्याच्या हातात 6-6,500 रुपयेसुद्धा मिळत नाही. ही अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. शेवटी कामगारांची जेव्हा कंपनी चालते मी माहिती घेतली तर ह्या कंपनीचं कामकाज ह्या मुलांनी सुरळीत चालू ठेवलेलं आहे की असं कधी आत्ता ते सांगतात की बाबा आम्ही सगळे बाहेर आलो आहे आणि कंपनी बंद पाडली, तिचं उत्पादन बंद पाडलं आहे असं अजिबात झालेलं असं मला त्यांनी सांगितलं. नो वर्क नो पेमेंट हे असं ते म्हणत असेल तर CCTV त्यांचं योग्य उत्तर आहे. त्यांनी CCTV लावा त्या ठिकाणी आणि CCTV जर एखादं काम नसेल करत तर खुशाल पगार देऊ नये. तुम्हाला सगळं लगेच लक्ष देण्यासारखं आहे. मग तुम्ही आता ह्या लोकांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे, कारण शेवटी आज 5वा दिवस आहे. अशा पद्धतीनं कामगारांची हॅरॅशमेंट करणं हे अत्यंत या कंपनीच्या मॅनेजमेंटचं मालकाचं पूर्णपणे चुकीचं काम चाललेलं आहे. आज
पाचव्या दिवशी खरं म्हणजे आता कंपनी पुढाकार घेऊन त्यांनी काहीतरी याच्यावर सोल्युशन काढावं, एखादा दिवस उद्याच्या वाट पाहू आम्ही, नाहीतर शेवटी आम्ही बी या कामगारांच्या लढ्यात पुढाकार घेऊ, पुढं उतरू, कोणती इंडस्ट्री या एरियातली बंद पडावी अशी आम्ही मानणारे कार्यकर्ते नाही. इंडस्ट्री चालू राहिली पाहिजे, कधी काळी मागे पुढे होतं, कदाचित कंपनीला यंदा थोडंसं कमी पैसे मिळाले असतील, मग त्यांनी जर कामगारांना समजून सांगितलं की बाबा हे तुमची जे काय पगार आहे 13-13,500 हे मागे पुढे होतील पण आम्ही तुम्हाला पगार देऊ, त्यामुळे ती चर्चा सकारात्मक व्हायला पाहिजे दोन्ही बाजूंनी. कामगार आपले सगळे ऐकण्याच्या मनस्थितीत आहे पण मॅनेजमेंट ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं साधारणतः चित्र तरी इथं दिसत आहे. नाही तर 5 दिवस आज होत आले तर कुणीतरी चर्चा करायला पुढं आलं असतं, परंतु कुणीही त्यांच्यातलं चर्चा करायला पुढं आलेलं नाही. या विषयावरती नक्की निश्चितपणे मी धनंजय मुंडे साहेबांच्याकडं हा प्रश्न मांडेल, अजितदादांच्याकडं हा प्रश्न मांडू आपण, आणि राज्याच्या ह्या दोन नेत्यांच्या माध्यमातून विरोधी पक्षाची भूमिका आज आम्ही करतो आहे, त्या भूमिकेतनं मुख्यमंत्री असेल, कामगार मंत्री असेल, या कामगारांच्या न्यायासाठी आम्ही निश्चितपणे जोरदारपणे आम्ही तिथं प्रयत्न करू. म्हणजे सिक्युरिटी गार्ड असे आहेत ना, आम्हाला मानसिक त्रास खूप देतात ते. एक सिक्युरिटी गार्ड आहे पण आम्हाला फार जाम करते असे मानसिक त्रास देऊन ते आम्हाला नको आहे. मेन म्हणजे कंपनीत ह्याच्यावर किती वेळा आम्ही एचआर डिपार्टमेंटला लेटर दिले त्यांनी त्यांनी दखल घेतली नाही तिची. काय करायचं मग, आणि ह्याचा जर निकाल नाही लागला तर आम्ही आंदोलन तीव्र करू. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर.